मित्रों आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेसाठी मान्यवरांची मानवी आपण पाहिली आणि मान्यवर व्यक्तीमध्ये या विस्फोट मंचावर उपस्थित आहेत शिवाजी कुंडलिक पाटील व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्यश्री अनंजी पाटील खरोखर ज्या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत ज्यांची आपण पाहिली खास करून जी क्रीडानगरी या क्रीडानगरीसाठी आम्हाला ज्यांचं मोलाचं सहकार्य झालं ते अनंत पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवाने सन्मान केला जातो आहे. मी धर्मेंद्र तांगडी साहेब यांना विनंती करतो आहे आपण आपल्या शुभाशी त्यांचं विशेष गौरवाने सन्मान करायचं आहे. दापोडेगावतील एक युवा उद्योजक आनंद एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आहेत आणि 40+ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्याचबरोबर या व्यासपीठ मंचावर रवींद्र पाटील देखील उपस्थित आहेत 40+ या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान केला जातो आहे. रवींद्र पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान. मी जगदीश पाटील यांना विनंती करतो आहे आपण आपल्या शुभाशी त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं. त्यानंतर निश्चितच आपण जी क्रीडानगरी पाहतोय या क्रीडानगरीसाठी ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य आम्हाला झालं ते तानाजी पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवाने सन्मान केला जातो आहे. त्याचबरोबर पंचायत कमिटी दापोडे आणि वीर तानाजी नी 40+ परिपूर्ण संघ यांचं देखील मी कौतुक करेन. तानाजी पाटील यांचं देखील विशेष गौरवाने सन्मान केला जातो. धन्यवाद. त्याचबरोबर मित्रों निश्चितच जे आपण क्रीडानगरी पाहतो आहे क्रीडानगरी उपलब्ध करून देण्यापासून ते साफसफाई जेही काम असेल ते चोख ज्यांच्याकडनं झालं ते आमचे परममित्र नरहरी पाटील या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत नरहरी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आज या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान केला जातो आहे. विष्णू पाटील पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. या ठिकाणी विशेष गौरव आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाणार आहे. विशेष गौरव भिवंडी क्रिकेट असून न्यू 40+ या संघटनेचे सर्वे सर्व मान्यश्री चिंतामणजी पाटील असतील नरहरी पाटील असतील तानाजी पाटील असतील विष्णू पाटील असतील या सर्वांच्या माध्यमातून एक विशेष गौरव आणि सन्मान साहेबांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. ग्रामपंचायत दापोडे यांच्या वतीनं विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. त्यामध्ये आमचे अनिल भाऊ असतील आनंद भाऊ असतील तानाजी पाटील असतील नरहरी भाऊ असतील विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्य मंडळी आणि या सर्वांच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेचे संघटनेचे अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद.
अँड बॅक टू नाऊ आणि क्रिकेट मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातो आहे. स्वागत आणि सन्मान झालेला आहे. चुकून जर कोणाचा स्वागत आणि सन्मान असेल तर चूक भूल माफ असावी. अँड बॅक टू नाऊ आणि क्रिकेट तर आपण जाऊया समारोह कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परममित्र, तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ मानकुली, ओ टू कलुरम केनी सर. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. खरोखर त्या स्पर्धेसाठी एक गाव एक मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ आणि ग्रामपंचायत दापडेचं मी आपले सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेबांच्या वतीनं त्यांचा पुनश्चा खूप खूप आभार व्यक्त करतो आहे. ही चाचणी स्पर्धा खेळण्यासाठी एक मोलाचं सहकार्य ग्रामपंचायत कमिटी दापडे आणि वीर तानाजी दापडे या मंडळानं दिलेले. मित्रांनो आपण पाहतोय पहिला उजगणीने सामना जॉली स्पॉट कामतगार आणि नंदकिशोर खारबाव बी. तीन षटकांचा खेळ पूर्ण झाले, धावसंख्या झाली ती 36. यानंतर पुढील दोन संघांच्या संघटनांनी तयारीत राहायचं आहे, मीर स्पॉट भरोडी आणि इगल स्पॉट खाडी. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे गोलंदाजीतील प्रेमनाथ आणि पहिला चेंडू स्वेअर पायाला मिळतोय. इष्टरक्षक बीट होत आहेत, चेंडू सीमापार चौकार, 1+4 अशा या चेंडूवर 5 धावा बोनसच्या स्वरूपात येतील जॉली स्पॉट कामतगार संघाच्या फलकावर आणि धावसंख्या जाऊन पोचली होती 41 दोन धावींची पॅनल्टी देखील योगेश पाटील यांच्या संघाला मिळालेली आहे, कारण की याच पहिल्याच सामन्याच्या माध्यमातून त्यांचा एक सहकारी कमी असल्याकारणे आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार त्यांना दोन धावांची पॅनल्टी देखील देण्यात आलेली आहे. एक्केचाळीस धावा, निश्चितच एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन विनोदजी काटेकर यांचा संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जॉली स्पॉट कामतगार प्रेमनाथ 41 पाच बाद 41 धावा. प्रेमनाथ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आणि या चेंडूला स्क्वेअरलेगच्या दिशेने टर्न केलेले खाली क्षेत्र आहे, चेंडू जाईल सीमापार, 4 धावांसाठी चौकार. अतिशय चांगली सुरुवात आहे जॉली स्पॉट कामतगार संघाची. 10 सहकाऱ्यांसह योगेश पाटील यांचा संघ चाचणी स्पर्धेतून पहिल्या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला नेट अँड क्लीन पिक्चर आपण पाहतोय BTC लाईव्ह रोहनजी तरे यांच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून. प्रेमनाथ मात्र अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय, चांगली फेकी देखील केली होती मात्र चेंडू जेस करता आलेला नाही. पाहूया थोडीशी पब्लिक पाहायला मिळाली, दोन धावा पूर्ण केलेले आहेत, धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 47 धावा. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो जॉली स्पॉट कामतगार संघ. मात्र नंदकिशोर खारबाव बी संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे, चुका तर होणार आहेत. पहिली स्पर्धा खेळतोय, पहिला सामना खेळतोय चालू हंगामाचा. प्रेमनाथ ते मात्र अजून एक मला वाटतं खराब चेंडू असेल, पंच गोकुलदास पाटील यांनी वाईटचा इशारा केलेले. अतिरिक्त धावसंख्येने भर धावसंख्या झालेली आहे ती 48 धावा, 5 बाद 48. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढे येऊन चेंडूला स्टेप आउट केलेले आहे, समोर खेळलेत, मिसफील पाहायला मिळते आणि हे 4 धावा. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून फटका खेळले होते, धावसंख्या झाली आहे ती 52 धावा. निश्चितच चांगली धावसंख्या आहे, 50+ धावा. दीपकजी भुरे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण समर्थ कक्षाशी जॉईन व्हायचं आहे. पुढील दोन संघ इगल स्पॉट खाडी बाजूला चित्रक्षकांनी चेंडू उचललेले आहे, एक धाव मात्र निश्चित आलेली आहे.
जॉली स्पोर्ट कामतगार संघासाठी धावसंख्या झाली ती 53. शेवटच्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ शेष असावा. गोलंदाज तयार, ते मात्र अतिशय चांगला झेल. इष्टरक्षक रोशन यांच्याकडून टिपला जातोय. संघाचे संघनायक आहेत, एका हाताने हा चेंडू जेज केला होता आणि सहावा फलंदाज जातोय डगआउटमध्ये जॉली स्पोर्ट कामतगार संघाचा. 53 धावा, चार षटकामध्ये 53 धावा या पहिल्या सामन्याच्या माध्यमातून एक चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जॉली स्पोर्ट कामतगार संघाच्या फलंदाजांनी इथे उभारलेली आहे. 53 धावा झाले, त्यामध्ये आम्ही दोन धावा पॅनल्टीचे ऍड केलेले आहेत. लक्ष असू द्या योगीजी पाटील साहेब, धन्यवाद. शेवटचा चेंडू प्रेमनाथ, अतिशय चांगला चेंडू होता. लाकूळमध्ये चेंडू, ऑनसाईडला चेंडू येतोय. प्रसाद चेंडूच्या समोर आहेत. दोन धावा पूर्ण केले, तिसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि इथे अजून एक फलंदाज धावतीच्या स्वरूपात बाद होतोय. 55 टोटल ही उभारलेले जॉली स्पोर्ट कामतगार संघानं प्रथम नाणेफेक काढल्यानंतर फलंदाजी करताना. पंचावन्न धावा म्हणजे बरोबर विजयासाठी 56 धावांचं लक्ष समोर ठेवलेले तो नंदकिशोर खारबाव बी या संघासमोर. पुढील दोन संघाचे संघनायक त्वरित द्यायचे. निश्चितच सर्व संघांच्या संघनायकांना एक सूचना असेल की आपला राखीव खेळाडू आपल्या समालोचक कक्षामध्ये पाठवायचं आहे. ही स्पर्धा आपली स्वतःची स्पर्धा आहे. सर्व मान्यवर आपली रजा घेताना खरोखर मी ग्रामपंचायत कमिटी दापोडीचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण आलात या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी, आपण हजर राहिलात. आपला भिवंडी तालुका नी 40+ संघटनेच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. सर्व मान्यवर मंडळी आपली रजा घेताना एक अमूल्य वेळ या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण दिलीत. मी प्रताप पाटील साहेबांच्या वतीनं आपला मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. मेर स्पोर्ट भरोडी संघनायक आलेले आहेत. इगल स्पोर्ट खार्डी संघाचे संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण आल्याची लिगली नोंदणी करायची आहे. वेलकम, सुस्वागतम. चंद्रकांत दादा पाटील आपला तांगडे आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो हॅलो, मेर स्पोर्ट भरोडी इगल स्पोर्ट खाडीचे संघनायक आलेले आहेत. दोन्ही संघाने आपली रिपोर्टिंग करायची आहे. आपल्या संघटनेच्या मान्यतेनुसार या स्पर्धेची जी काही फी आकारणी करण्यात आलेली आहे ते आपण करायचे जमा करायचे. 56 धावांचं लक्ष असेल. तत्पूर्वी सामना विश्रांतीसाठी थांबलेले आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. सूर्यकांतदादा पाटील, राजूदादा पाटील, वीर तानाजी दापोडे सिनियर 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू, तसेच आनंदजी दोन्ही संघाचे संघनायक समोर यायचे. चाचणी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक उडवलं जाणार आहे.
आमचे अध्यक्ष साहेब देखील दोन्ही संघांच्या कर्णधारांसमवेत आहेत. राजू पाटील, अनंत भाऊ, सूर्यकांतदादा पाटील, मीर स्पोर्ट बरोडीचे संघनायक, तसेच इगल स्पोर्ट खाडी संघाचे संघनायक आणि नाणेफेक जिंकलेले इगल स्पोर्ट खाडी. निर्णय कळवायचा आहे भाऊ, दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. गोलंदाजी धन्यवाद. तर पुढील सामन्याचं शिवमजी वैती सर आपल्याला इशारा करतात. मला वाटतं मैदानामध्ये चेंडू, नवीन चेंडू द्यायचे आहेत. वेलकम आमेजी भोईर, आपलं देखील सरचे स्वागत, सुस्वागतम. गावदेवी दिवे संघाचे उत्कृष्ट खेळाडू. या स्पर्धेसाठी नामांकित पंच बघा. सर्व संघाच्या संघनायकांनी सर्व खेळाडूंनी आपल्याला सहकार्य करायचे आहे, कारण की स्पर्धा ही आपल्या संघटनेची स्पर्धा आहे, आपल्या स्वतःची स्पर्धा आहे अशी समजून सर्व संघाच्या संघनायकांनी सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आपल्याला सहकार्य करायचं आहे. आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार कुठल्याही संघनायकानं आपल्या नियमाचं उल्लंघन करायचं नाही आहे. 56 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये आपण नंदकिशोर खारबाव 20 संघाची सलामीर जोडी पाहतोय, प्रसाद आणि योगेश पाटील. तर पाहूया कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जातोय, किंवा उलट जॉली स्पोर्ट कामतगार संघाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय सदस्य मोहनदादा भोईर यांना धन्यवाद. बॅक टू नावनी क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. विजय सलक्ष 56 धावांचं प्रति षटकात आपण विचार केला तर निश्चितच 14 धावांची सरासरी आहे. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. अस्किंग रेटिंग धावांची जी आवश्यक गती आहे ती प्रति षटकामागे 14 धावांची गती आहे. सलामी गोलंदाज कालूराम वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायक टाकतोय कालूराम याच्यावर. तर स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल प्रसाद, नॉन स्ट्राईकसाठी योगेश. विजयाचं लक्ष 56 धावांचं पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय. पंचानं क्रॉस करून राईट टर्म ओरचा मारा करणारा गोलंदाज कालूराम याला पाहतो. प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात तो गोलंदाज कालूराम. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती प्रसाद याला. पहिला चेंडू कालूराम याचा. फुल्यांचा चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं, टायमिंग व्यवस्थित सेट करता आलं नव्हतं फलंदाजाला. परिपूर्ण बीट झाला होता, लाईन थोडीशी मिस करताना आपण पाहिलं फलंदाज प्रसाद याला बीट झाला, फलंदाज बीट झाला एस टी रक्षक. मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर विजयाचं लक्ष 56 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर कालूराम. स्ट्राईक रोटेट करतोय प्रसाद. या ठिकाणी ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू एकदा मात्र कंप्लीट केले जाते. चेंडू मिड ऑफला जातोय, वन बॉन्स इनफील्डमधून चेंडू कलेक्ट करतो विजय. तोपर्यंत मात्र एक धावखेळीची संधी प्राप्त आहे प्रसाद याला. प्रसाद आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती 3-1. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे संघातील सर्वात सिनियर प्लेअर योगेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कालूराम. फुल्यांचा जोडण्याची जागेवर थोडासा फोर्स करण्याचा प्रयत्न, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लाईन थोडीशी मिस होताना आपण पहिला टाईम व्यवस्थित सेट झालं नव्हतं.
मित्रों फटका मारण्याचा असेल तर सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आहे, तुमची नजर आहे, कुठल्या गोष्टीचं मिलाप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळलं नव्हतं. परिपूर्ण बीट होताना योगेशला आपण पाहिलं होतं. एक निर्धाव चेंडू जातोय कालूराम याचा, पुन्हा एकदा गोलंदाजी होतं कालूराम. आता मात्र फलंदाज थोडासा शपल झाला होता अक्रॉस द लाईन, आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं योगेशला. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिर आहे, मोठं लक्ष्य आहे, निश्चितच कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. 56 धावांचं एक मोठं लक्ष नाणे पे खरल्यानंतर आपण पाहिले जॉली स्पोर्ट्स कामतगार विनोद काटेकर यांचा संघ अगेन्स्ट पुण्याचा गोलंदाज कालूराम. राईट अमोर स्ट्राईक रोटेट करतो योगेश. वारंवार आपण चुका पाहतोय, फलंदाज थोडासा स्टेपआउट झाला, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, दक्ष आपण पाहिलं, इष्टी रक्षकाला स्टंपिंग केलं जातं, फलंदाज बाद होतोय, खारबाव संघाला पहिला सौम्य धक्का लागतोय योगेश याच्या रूपानं. सफलता मिळते कामतगार याला, कामतगार संघाला एक सफलता प्राप्त होते. अतिशय चांगला चेंडू होता, जागेवरून थोडासा मारण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क व्यवस्थित साधता आलं नव्हतं, टायमिंग सेट झालं नव्हतं, चेंडू मिस होतोय. एस टी रक्षक आपण दक्ष पाहिला आणि स्टंपिंग स्वरूपाने बाद झालेला फलंदाज योगेश याला आपण पाहिला. नेक्स्ट न्यू बॅट्समन, अतिशय चांगलं इंस्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळालं. मोहनदास भोईर इष्टांच्या मागे मला वाटतं वीरो आहे, आणि जेव्हा गोलंदाज असे चेंडू हातलतो आहे तेव्हा इष्टरक्षकाला निश्चितच इष्टांच्या मागे खूप चेंडू जेज करण्यासाठी आनंद होतो आहे. योगेश पाटील यानं मात्र इष्टजित केलेलं आहे, अतिशय चांगलं इष्टरक्षण. नेक्स्ट न्यू बॅट्समन रोशन येतोय. फुल लेंथ साइड ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न चेंडू, आम्ही शतरक्षक स्वतः इष्टी रक्षक आपण पाहतोय. वेल जज कॅच, मित्रो आपण जी स्पर्धा पाहतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ आयोजित चाचणी स्पर्धा 2021, या स्पर्धेला खास करून माझे परम मित्र आहेत आणि गेली 25 ते 30 वर्ष ज्यांच्या माध्यमातून आपण भिवंडी तालुक्यामध्ये क्रिकेटची कॉमेंट्री ऐकता असे माझे परम मित्र शशी पाटील TDC बँकेचे कॅशियर आहेत. शशी मात्रे TDC बँकेचे कॅशियर आहेत, ते देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद शशी, गेली 25 ते 30 वर्ष क्रिकेटची सेवा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय चांगली सुरुवात मी तर म्हणेन, पहिल्याच सामन्याच्या माध्यमातून मोहनदास भोईर असं कुठंही पाहायला मिळत नाही आहे. जॉली स्पोर्ट कामतगार संघाकडून का संघ प्रॅक्टिस अभावी खेळतो आहे, प्रथम फलंदाजी करताना देखील 55 धावा केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील कालूराम यांनी चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. कारण की 2 आघाडीच्या फलंदाजांना त्यांनी डगआउटमध्ये पाठवले, त्यामध्ये योगेश पाटील असतील आणि संघनायक रोशन. आता मात्र प्रसाद यांच्यावर जिम्मेदारी असेल, कारण की 56 धावांचं लक्ष गाठायचं आहे तर निश्चितच प्रसाद यांना सामन्याची सूत्र हाती घ्यावी लागतील. गोलंदाज आले ते विकास, न्यू बॅट्समन सचिन येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाची पत्नी दुसरी षटक गोलंदाज विकास राईट टर्म ओवरचा मारा आणि पहिला चेंडू ऑन साइडला अतिशय आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहतोय. झेल सुटला जातो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. 2 धावा कंप्लीट, 2 धावांची संख्या, धावसंख्या 2 अंकांनी पुढे सगळी धावसंख्या होती 2-3. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहिला होता. फुल लेंथचा चेंडू निश्चितच चांगला फटका आपण पाहिला होता. फलंदाज सचिन याच्या बॅटमधून निश्चितच एक हाफ चान्स आपण त्या ठिकाणी पाहिली होती. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न पाहिला होता, मात्र चेंडू आणि शत्रक्षेच्यामध्ये व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. झेल सुटलो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी मात्र एक अतिशय चांगला फटका. युक्तीपेक्षा शक्तीचा मला वाटतं जास्त वापर आपण पाहिला होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, हलक्यात बॅटे फक्त चेंडू तसं स्टिअर केलं होतं. चेंडू
डीप थर्ड मॅन सी महाराष्ट्र ट्रॅव्हल झाला होता आणि जोपर्यंत चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केला जातो तोपर्यंत मिळतील. पुन्हा एकदा दोन धावा सचिन याच्या बॅटमधून येतात दोन धावा आणि या दोन धावणे संघात धावसंख्या दोन अंक आणि पुढं सगळ्या धावसंख्या होती दोन बाद पाच षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष आपण पाहिलं 56 धावांचं आणि निश्चितच खारबाव संघाला कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे फार महत्त्वाचं आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विकास. नीचे अतिशय सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला. मधल्या इष्टीवरचा चेंडू होता, फलंदाज थोडासा शपल झाला होता, ऑनसाईडला घेण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आले नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे 5. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विकास. या ठिकाणी थोडासा मिस टाईम फटका आपण पाहतो. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज वेल जज कॅच आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला उत्कृष्टरित्या कलेक्ट करतो आहे. फलंदाज सचिन याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. मिस टाईम फटका आपण पाहतो. चेंडूला निश्चित बी गेट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं, टायमिंग व्यवस्थित सेट करता आले नव्हतं. मिस टाईम फटका आपण पाहिला. सचिन याच्या बॅटमधून स्वतः गोलंदाज आपल्या ओघामध्ये चेंडूला कलेक्ट करतो आणि वेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट जेल कलेक्ट केला जातो आहे. पारी समाप्त होते सचिन याची. विकेट क्रमांक तिसरं. निश्चितच थोडंसं धावांचं दर्पण मोहनदादा भोईर आपल्याला पाहायला मिळते. नंदकिशोर खारबाव बी संघाच्या फलंदाजावर चुकीचे फटके खेळले जात आहेत. लक्ष देखील खूप मोठं आहे, 56 धावांपर्यंत पोचायचं आहे. दुसरं षटक सुरू आहे, 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावफलकावर फक्त धावा आहेत त्या 5. नेक्स्ट न्यू बॅट्समन. नेक्स्ट न्यू बॅट्समन राम येतोय. स्ट्राईक रोटेट करतोय प्रसाद. चेंडूला ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. नो माइंडसेट चेंडूर आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या दोन धाव कंप्लीट करण्याची संधी प्राप्त होते प्रसाद याला. निश्चितच जोशी 11 भादवड संघाचे उत्कृष्ट खेळाडू नानाबाई यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिले आहेत. लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ते पाहत आहेत. नानाबाई आपलं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विकास. या ठिकाणी मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक वेल जज कॅच अमन याच्या माध्यमातून अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल आपण पाहिलात. आउट ऑफ इनसाइड्स खेळण्याचा प्रयत्न होता, कुठंतरी मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. फुल प्रसाद याचा मात्र फसतोय. फटक्यामध्ये ताकद कुठंतरी आपण थोडीशी कमी पाहतोय आणि आउटफील्डमधून अप्रतिम उत्कृष्ट जल कलेक्ट केला जातो अमनद्वारा. आघाडीचा फलंदाज प्रसाद याला परतावं लागतं. नेक्स्ट न्यू बॅट्समन विनोद येतोय. अतिशय चांगला झेल घेतलेला आहे डीप लॉंग ऑन वर आणि एक मोठा फलंदाज बाद झालेला आहे प्रसाद. वेलकम न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे इष्टीरक्षक फलंदाज हनुमान पाटील, तसेच वीर तानाजी दापोडे संघाचे खेळाडू बंटी चौधरी, आमचे परममित्र कृष्णा पाटील आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. अतिशय चांगली सुरुवात, चांगले क्षेत्ररक्षणाची साथ देखील मिळते. जॉलीस्फोट कामतगार संघांच्या गोलंदाजांना निश्चितच पहिल्या दोन षटकात आपण विचार केला तर कुठे विजयाचं मार्ग मोकळं झालेलं आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, लाईन परिपूर्ण मिस होताना आपण पाहतोय. फलंदाज विनोद याच्या बॅटमधून परिपूर्ण लाईन मिस झाला होता. चेंडूची लाईन रीट करू शकला होता. वरून ठेव
अकाउंट माझा नाही ना त्याचे टाकाल लागेल दे मग आमचे टाक दे टाक मग तुझे टाक दे ना दिवाळी तरी होईल घरचा बाबाचा नाही तर मम्मीचा टाक रे रोहन दे मग रे लगे इथे दे जे थोडासा दिशा यांनी चेंडू आपण पाहिला लेगस्टमला सोडून जाणार चेंडू पंच व्हाईटची खून करतात एक अंतर धावणे संख्या धावसंख्या एक धावणे पुढे सगळे धावसंख्या होते ती चार बाद व्हाईट प्लस विकेट मला वाटतं फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे चेंडू निश्चित थोडासा अवांतर होता लेगस्टमला सोडून जाणार होता फलंदाज कुठे थोडासा शपल जाता होता निश्चितच कुठेतरी आपण पाहिलं चालू सामन्याचं अपडेट पाहिलं तर विजयाच्या उंबट्यावर आपण ज्वारी कामगार संघाला पाहतो तर पराभवाच्या खाईमध्ये सध्या नंदकिशोर खारबाव बिया संघ पाहतोय विजयाचं लक्ष 56 धावांचा षट क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे मात्र ज्याप्रमाणे धावा धाव फलकावर असाव्या तशा झालेल्या नाहीत आतापर्यंत धावसंख्या ती फक्त आणि फक्त 8 विजयापासून अजून बराच दूर आहे नंदकिशोर खारबाव बी संघ नेक्स्ट न्यू बॅट्समन थोडासा मिस टाईम फटका निश्चित आपण पाहिलं होतं चेंडू मिड शॉर्ट सिलमिडॉनला येतोय आणि जोपर्यंत आउट फील्डमधून चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मिळतील मात्र इनफील्डमधून चेंडू कलेक्ट केला होता मिळतील दोन धावा आहेत दोन धावाने संख्या धावसंख्या 2 अंक आणि पुढे सगळ्या धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश करते धावसंख्या होते ती 4-10 अतिशय बिकट अवस्था आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव बी संघाची प्रवीण अमर सोसवारी या ठिकाणी थोडासा ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न चेंडू शॉर्ट कवरला जातोय आउटफील्डमधून चांगले शतरक्षण मिळतील फक्त 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती 12 अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज अमर ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न तो फुटवर पाहायला मिळत नाही आहे जागरूक मारण्याचा प्रयत्न निश्चितच आपण पाहिलं होतं फटका मारण्यासाठी जे आवश्यक गोष्टी असतात क्रिकेटमधून सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क असतं जागेवरून चेंडूला कुठेतरी फोर्स करण्याचा प्रयत्न आपण फलंदाजा पाहिला होता ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न पाहिला होता वाटतं चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं आणि निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अमर या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका चेंडूला स्पंज केला वन बाउन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्डमधून चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला जातोय मिळतील मात्र 2 धावा आणि या 2 धाव्याने धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 14 षटक क्रमांक 3 संपते 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 14 येणारे चेंडू असतील 6 आणि विजयापासून अजूनही दूर आहे अजूनही विजयापासून तब्बल 42 धावा दूर आहे मिशन इज इम्पॉसिबल मात्र मित्र क्रिकेट आहे बघूया येणारे चेंडू असतील फक्त आणि फक्त 6 आणि विजयापासून तब्बल 42 धावा दूर आहे नंदकिशोर खारबाव बी संघ खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर आपण जाऊया व्यासपीठावरती मी रोहन तारे यांना विनंती करतोय आपण स्टेज कव्हर करायचं आहे मंचावर उपस्थित वीर तानाजी 40+ संघाचे खेळाडू आणि या स्पर्धेसाठी यांनी खास करून या क्रीडानगरीसाठी आपल्याला मोलाचं सहकार्य केलेलं आहे असं विष्णू पाटील यांचा स्वागत सन्मान आपल्या संघटनेच्या वतीने केला जाणार आहे मी आपल्या संघटनेचे सचिव रमेशजी तरे साहेबांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते आपण विष्णू पाटील यांचा स्वागत सन्मान करायचा आहे धन्यवाद विष्णूजी पाटील त्यानंतर बंटी चौधरी हे देखील आपल्या मंचावर उपस्थित आहेत मी धर्मेंद्र तांगडी साहेबांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते आपण बंटी चौधरी यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे त्यानंतर वंटी चौधरी यांच्या समवेत आमचे परममित्र दापोडेगावचे एक शिस्तबद्ध असे व्यक्तिमत्व कृष्णा पाटील हे देखील उपस्थित आहेत कृष्णा पाटील आपण देखील आमच्या स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे भिवंडी तालुका आणि 40+ संघटनेचे सहसचिव धर्मेंद्र तांगडी साहेबांच्या शुभ हस्ते कृष्णा पाटील यांचा शुभ सन्मान झालेला आहे ओ टू मोहनदादा भोईर थँक्स धन्यवाद कलराम केनेप सर ऑन साईड इकडे प्रयत्न आपण पाहिला 2 धावा मिळतील फलंदाजाला 2 धावा आणि 2 संख्या 2 ने पुढे सगळ्या धावसंख्या होते ती 20 चेंडू पेस थोडंसं परिवर्तन आपण पाहिलं चेंडूची गती कुठेतरी कमी केली होती चेंडूला जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज
बलून डिलिव्हरीचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. गोलंदाज वीरू याचा फेक उत्तम होती, मात्र कुठेतरी आपण पाहिलं होतं फलंदाज कुठेतरी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला होता. आणि त्रुचारूपणे एक धाव एक्स्ट्रा मिळते ती संघाला. एकंदरीत तीन धावा या ठिकाणी गृहित धरल्या जातील आणि या तीन धावांनी संघ धावसंख्या तीनने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 23, विजयापासून अजूनही बऱ्याच धावा दूर आहे. नंदकिशोर खारबाव 20 संघ कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय. नंदकिशोर खारबाव 20 संघ विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय. ज्वाली कामतगार विनोदजी काटेकर यांचा संघ आहे. आता मात्र निश्चित थोडासा खराब चेंडू दिशा चेंडू स्वैर मारा आपण पाहतोय. विरू चेंडूला निश्चित थोडासा बिघड घेण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये टाईम व्यवस्थित साधता आलं नव्हतं. चेंडू शॉर्ट मिडऑफला जातोय. चांगलं शतरक्षण आउटफील्डमध्ये आपण पाहतोय. वन बॉन्स एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला जात आहे. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 25. आता मात्र फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची. या ठिकाणी थोडासा इम्प्रॉइज चेंडूला करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. फलंदाज विनोद याचा राम आहे मला वाटतं. चेंडूकडे थोडं थोडं इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता आणि याच बरोबर एक चांगला विजय संपादित करताना आपण पाहतोय. ज्वाली स्पोर्ट्स कामतगार संघाला हडलक हडलक. नंदकिशोर खारबाव बी इन हडलक योगेश पाटील. खारबाव संघाचा संघ आहे का आपण थोडस आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. खारबाव बी सुस्वागतम. खारबाव बी संघाचा संघ आहे का आपण थोडस आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. वीर तानाजी दापोडे पोटी प्लसचे खेळाडू संतोषजी पाटील यांचं देखील मंचावर शुभागमन झालेलं आहे. आपला प्रताप पाटील साहेबांच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे सुस्वागतम. तर पहिल्या सामन्यातून विजय संपादन केलेले विनोदजी काटेकर यांचा संघ ज्वालिसवट कामतगार. अभिनंदन 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 ज्वालिसवट कामतगार अडलाख योगीजी पाटील नंदकिशोर खारबाव बी संघ आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलात. आपला आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. हॅलो चला खाडी संघाला विनंती केली आपण लगेच आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे. ईगल स्पोर्ट्स खाडी आणि निश्चित आपण दोन संघामधून जो सामना पाहिला या सामन्यातला सामना वीराचा पुरस्कार अमन एक अष्टपैलू कामगिरी आपण पाहिली. फलंदाजी करताना तब्बल ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात 18 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी ज्याची पाहिली ज्यानं एक गडी बाद केला होता फक्त धावा दिल्या होत्या 7. तोच ठरतो या स्पर्धेचा मानकरी अमन. आपण स्टेजवर यायचं आहे. नंदकिशोर खारबाव संघाला पुन्हा एकदा पुकारा दिला जातो आहे. संघ नाही का आपण थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधायचं आहे. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. तर या पहिल्या सामन्याचा